सांगलीत सांबर पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू चाळीस तासांहून अधिक काळ सुरू आहे रेस्क्यू ऑपरेशन सांगलीतील कुपवाड परिसरामध्ये चुकून आलेल्या सांबर जातीच्या प्राण्याला पकडण्याचे वन विभागाचे शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत यासाठी गेले चाळीस तासांहून अधिक हे सांबर पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन वन विभागाकडून केलं जात आहे शुक्रवारी सकाळी एक सांभार कुपवाड परिसरामध्ये आल्याची माहिती मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे वन आपली सर्व यंत्रणा गतिमान केली हे वस्तीत जाऊ नये त्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी वेगळ्या ठिकाणी ट्रॅप सुद्धा लावण्यात आले होते मात्र ते सांबर हाती येत नव्हतं आज दिवसभरात सुद्धा वन विभागानं प्राणी मित्रांच्या मदतीने हे सांबर पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू ठेवले होते भारत सूतगिरणीचे आवारामध्ये बंदिस्त मध्ये हे सांबर आज दिवसभर वास्तव्यास होतं मात्र सायंकाळी त्याला पकडत असतानाच या सांबरने वन विभागाच्या ट्रॅपचा डोळा चुकवून मोठी उडी घेतली आणि ते पुढे पळून गेलं ते वन विभागाच्या ट्रॅप पासून जरी पळालं असलं तरी ते अद्या बंदिस्त ठिकाणीच वास्तव्यास आहे त्यामुळे आज रात्री किंवा उद्या सकाळी हे सांबर वन विभागाकडून पकडलं जाईल किंवा त्याला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं जाईल अशी माहिती वन विभागाकडून दिली जाते मात्र गेले चाळीस तास सुरू असणार हे रेस्क्यू ऑपरेशन आणि यामुळे वन विभागाची अधिकारी श्रीमती कट्टे ए एफ ओ साजने यांच्यासह प्राणी मित्र प्रयत्न करीत आहेत मी युवराज पटेल वनक्षेत्रपाल सांगली आ, सांगली वन विभागातील सांगली कुपवाड शहरामध्ये दिनांक दोन बारा दोन हजार बावीस रोजी सकाळी साधारण सहा वाजता एक सांबर वन्यप्राणी नागरी शहरामध्ये गुंतलेला आहे आज जवळपास चाळीस तास झालेले आहेत सदर प्राण्यांचं सदरचा प्राणी हा नैसर्गिक आदिवासात सुखरूप जाण्यासाठी तसेच मानवी व कुत्री किंवा याच्यापासून त्याला कुठलाही दगा पत्का होऊ नये म्हणून आज सांगली, <coughs> सांगली वन विभागातील सांगली वन प्रशासले सर्व वनपाल वनरक्षक वनमजूर मानव वन संरक्षक अजित पाटील तसेच माझे वनशुरी पापा पाटील व इतर वन्यजीव तसेच उपवन संरक्षक कट्टे मॅडम व साहेब संरक्षक साधने सर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले चाळीस तास ही रेस्क्यू बचाव पथक ब रेस्क्यू बचावचं काम चालू आहे आता अंधार झालेला आहे आज पण आम्ही थोडाफार प्रयत्न केलेला आहे काही गोष्टी जवळपास आलेल्या होत्या पण तो प्राणी एवढा छप्पळ आहे की तो आम्ही केलेल्या नियोजनामधून थोडासा जंप लावून निघून गेलेला आहे तरी पण आम्ही काय आमचे प्रयत्न सोडलेले नाहीत पुन्हा तो आज भारत सुदगिरणी ह्या परिसरात आहे आणि त्याला आम्ही ह्याच परिसरामध्ये नैसर्गिक अधिश्वास ठेवण्याचा प्रयत्न करून जास्त तिथे जास्त नैसर्गिक अविश्वास कसा जाईल ह्याच्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत सध्या तरी तो वन्यप्राणी व्यवस्थित सुखरूप आहे तसेच सर्व सांगलीतील शहरातील नागरिकांनी पत्रकार इतर मान्यवर आणि वन विभागासाठी योग्य ते सहकार्य केलेलं आहे त्यामुळे सध्याचा रेस्क्यू हा अगदी शांततेने चाललेला आहे कुठल्याही ते अजूनपर्यंत वन्यप्राणीला दगा नाही किंवा इतर कुणालाही त्याच्यापासून नुकसान झालेलं नाही तर असंच सांगली शहरातील नागरिकांनी व मान्यवरांनी आम्हाला सहकार्य करावे हे मी सांगली विनयभाग त्यांना विनंती करते ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली